मॅड्रिड इज अ ग्रेट लेवलर असं का म्हणलं जातं हे मला अबुधाबीच्या मैदानावरती बघायला मिळालं. कारण 2019 वर्ल्ड कप फायनलची परतफेड ही न्यूझीलंडला इंग्लंडला इंग्लंड विरुद्ध करता आली आणि ते सुद्धा T20 वर्ल्ड कपच्या उपांत्य फेरीच्या पहिल्या सामन्यामध्ये. आज परत एकदा नाणेफेकीचा कौल हा केन विल्यमसनच्या बाजूनी लागला आणि इंग्लंडला पहिली बॅटिंग करायला लागली. जोस बटलरला साथ दिली ती जॉनी बेस्टोनी आणि जॉनी बेस्टो आणि जोस बटलर त्या मानाने लवकर आउट झाले आणि त्याच्यानंतर दोन डावखुरे फलंदाज मोईन अली आणि डेव्हिड मलान यांनी शास्त्रशुद्ध बॅटिंग करून दाखवली. शास्त्रशुद्ध मी अशा अर्थाने म्हणतोय, दोघांनी आडव्या बॅटचे फटके नाही मारले, सरळ बॅटनी मारूनसुद्धा भरपूर धावा जमा करता येतात हे त्यांनी दाखवून दिलं. योग्य वेळी, म्हणजे असं म्हणणं चुकीचं आहे, परंतु योग्य वेळी डेव्हिड मलान आऊट अशा करता झाला की त्याच्यानंतर मोठे फटका मारणाऱ्या बॅट्समनना थोडीशी संधी मिळाली. लिव्हिंगस्टोनकडनं खूप अपेक्षा होत्या कारण गेल्या सामन्यामध्ये त्यांनी मारलेले उत्तुंग षटकाराचे आवाज माझ्या कानात घुमत होते. तो लवकर आउट झाला, परंतु मोईन अलीनी सुंदर बॅटिंग केली आणि इंग्लंडला पहिली बॅटिंग करायला लागलेली असूनसुद्धा 166 धावा काढता आल्या. हा स्कोअर पुरेसा होता सांगता येत नाही, पुरेसा नव्हता सांगता येत नाही, असा तो होता. आणि त्यामुळे जेव्हा इंग्लंडनी बॉलिंग चालू केली त्यावेळेला काय होणार ह्याची एक उत्सुकता होती. पहिल्या बॉललाच गुप्टिलनी चौकार मारला, वाटलं आता हा तोडफोड करणार, परंतु तिसऱ्या बॉलवरती त्याला वोक्सनी आउट केलं आणि त्यानंतर न्यूझीलंड संघाचे फलंदाज हे थोडेसे बिचकून खेळू लागले. स्वतः केन विल्यमसन, जो माझा लाडका बॅट्समन आहे, त्यांनी चुकीचा फटका मारताना विकेट गमावली. दडपणाचं ओझं हळूहळू वाढायला लागलं. दोन बॅट्समन डेरिल मिचेल आणि कॉनवे हे दोघंही शास्त्रशुद्ध बॅटिंग करणाऱ्यातले, दोघांनी भागीदारी केली, परंतु इंग्लंडनी पटापट षटकं टाकून धावगती कधी वाढवून ठेवली हे कळलंच नाही. एक क्षण असा आला की अपेक्षित धावगती म्हणजे एक्सपेक्टेड रन रेट हा 14 टप्पा गाठून गेलेला होता आणि सामना हळूच इंग्लंडकडे झुकायला लागलेला होता. परंतु त्यावेळेला जिमी निशम बॅटिंगला आला. जिमी निशमनी त्याच्या अगोदर कॉनवेनी अर्धशतक केलं हे सांगायला मी विसरायला नाही पाहिजे, परंतु जिमी निशम आणि डेरिल मिचेल हे एकत्र आले ती नाट्यमय गोष्ट होती. कारण अचानक ख्रिस जॉर्डनच्या एका षटकामध्ये सगळं खेळ पालटला. ख्रिस जॉर्डननी दडपणाखाली येत दोन वाईड बॉलसुद्धा टाकले आणि त्या ओव्हरमध्ये जिमी निशमनी दोन षटकार मारले, एक चौकार मारला आणि 23 धावा जमा केल्या. ती नाट्यमय कलाटणी सामन्याला मिळाली. कारण त्याच्यानंतर जिमी निशम जरी आउट झाला तरी डेरिल मिचेलनी अप्रतिम बॅटिंग करून संघाला विजयाचा मार्ग दाखवला. डेरिल मिचेलनी 19 ओव्हरमध्ये आदिल रशीदला जे षटकार मारले, ख्रिस वोक्सला मारले आणि त्यामुळे न्यूझीलंडकडे सामना अक्षरशः खेचला गेला. बघता बघता धावगती आटोक्यात आली आणि 19 ओव्हरच्या शेवटच्या बॉलवरतीच डेरिल मिचेलनी संघाला विजयी केलं. 73 धावा काढून हा पठ्ठ्या नाबाद राहिला, ते सुद्धा 40-45 बॉल खेळून 4 चौकार आणि 4 षटकार मारून. म्हणून मी परत एकदा म्हणतो, क्रिकेट इज अ ग्रेट लेवलर का म्हणलं जातं हे मला बघायला मिळालं. कारण न्यूझीलंड संघाच्या मागे जणू क्रिकेट देवच उभा राहिला. या संघाने आज फिल्डिंग करताना 15 तरी धावा अप्रतिम फिल्डिंग करून वाचवल्या. बॉलिंग करताना सुद्धा त्यांनी टिचून बॉलिंग केली आणि बॅटिंग करत असताना दडपणाखाली अडचणीतनं मार्ग काढून दाखवला. फायनलमध्ये पाय ठेवत असताना त्यांच्या मनामध्ये स्वाभिमानाची भावना असेल, तसंच एका कोपऱ्यामध्ये पुसटशी का वहिना इंग्लंडची जिरवली ही सुद्धा भावना असेल. कदाचित ही भावना आपल्या क्रिकेटप्रेमींमध्ये सुद्धा जास्त असेल. केन विल्यमसनचा संघ अंतिम फेरीमध्ये T20 वर्ल्ड कपच्या पहिल्यांदा आलेला आहे, परंतु दिमाखात आलेला आहे, त्यामुळे त्यांचं कौतुक करावं तेवढंच थोडं आहे. त्यामुळे आता दुसऱ्या सामन्याकडे सुद्धा बघायला तेवढीच मजा येणार आहे, पाकिस्तान विरुद्ध ऑस्ट्रेलिया. आणि त्याची भित्तम बातमीसुद्धा अबुधाबीहून मी दुबईला परत जाऊन तो सामनासुद्धा कव्हर करणार आहे आणि त्याची भित्तम बातमी पण तुम्हाला सांगणार आहे. तुमची मतं नोंदवत राहा. माझ्या एवढा तुम्हाला आनंद झाला का न्यूझीलंडचा संघ जिंकल्यावर हेही मला सांगा. डेरिल मिचेल जिमी निशमनी नाट्यमय कलाटणी कशी दिली त्याबाबत तुमचं मत काय हे पण मला कळवा. त्याकरता मी सुद्धा थांबलेलो आहे. फक्त त्याकरता माझा यूट्यूब चॅनल, माझं फेसबुक पेज सबस्क्राईब करायला विसरू नका.
बाय बाय.